कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. फार फार छान वाटलं तुम्ही की या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात. फारच कमाल तुम्ही कार्यक्रम करता. नमस्कार, मी मैनावती दुबईकर. क्या बात. आणि हे आमचं उंट तोंडातलं थुकते. हिला लई सवय, बडीशोप खायची. काय पण बोलणार तू? नाही नाही, मी काय म्हणतोय, पण फारच छान त्यांचा डान्स झाला. एकदा जोदा टाळ्या त्यांच्या. जबरी बाई, उगाच मला आपलं काहीतरी बोलत असतात. ताई तुम्हाला ऐकलं नाही, मी बघवतच नाही. अगं मला सोड, प्रेक्षकांना तू बघवत नाही. काय पण बोलते ते बघा. असू, मी जर अशी नाचायला उभे राहिले की नाही तर आयोजक आहे की नाही, 2-2 लाखाची सिक्युरिटी कार्यक्रमाला लावत्यात. हो, एवढं फेमस आहे. नाही नाही, अहो ही नाचायला लागली ना, आणि जर सिक्युरिटी नसल तर पब्लिक मारत्यात तिला. असे हे माहिती का, आता आपल्या लावणीमध्ये कसं असतं, आता आपण लावणी गातो तेव्हा असं बैठक करून असं म्हणतो का, आला का बाण. म्हणजे बाई म्हणते आला का बाण, आला का बाण असं म्हणते का. नाही, ही तर उलट आहे. ही नाच करताना पब्लिक मधून आवाज येतो काय, आला का बाण. कसं काय हे असं आहे ना, असा बाण घेऊनच बसलेले असतं. नाच ती नाच, ही नाचायला लागली का सपा सप सोडते ती. उगत माझ्याबद्दल काय बोलू नका बरं का तुम्ही. तुम्हाला नको शिकू. तुमचं काय येतात? माझं काय काय, माझं काय, अख्ख्या स्टेजवर, अख्ख्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्टेजवर नाचली मी. मग एकदा तुम्हाला सांगते, एका गावात स्टेजच नव्हता. बापरे, मग ट्रॅक्टर तर ट्रॅक्टर त्याच्यावर नाचली ती फळकुट अशी सगळी पाडून मध्ये नाचली मी. ट्रॉली वरती स्टेज केलं होतं. कमाल कमाल. आणि ड्रायव्हर आधीच डिझेल टाकूनच आला होता. त्यांची लावणी सुरू झाली की नाही, हे लागला ट्रॅक्टर पळवायला. पुढे लावणी आणि पब्लिक माग, लावणी पुढे पब्लिक माग, लावणी पुढे पब्लिक माग. साताऱ्यात कार्यक्रम सुरू झाला होता, डायरेक्ट कराडातच जाऊन संपला. पण पब्लिक का माग माग पळत होत यांना बघायला? नाही नाही, अहो 2 ट्रॉली होत्या एका माग एक. होय, पुढच्या ट्रॉलीत ह्या नाचत होत्या आणि मागच्या ट्रॉलीत ऊस भरलेला. ऊस ओढायला माणसं पळत होती मागन. ह्यांचा डान्स कोण बघतय? जपती का? नाही, पण यांच्यापेक्षा मला यांच्याकडे आता यायचंय. ही चंद्रावती. अच्छा, ही चांगली आहे आमच्यात. हो का? ह्यांच्यावर आमचं बुकिंग आहे. हिच्यावरती बुकिंग आहे. हा का, आमच्या दोघांच्यात हीच ओरिजिनल आहे डान्स. ओरिजिनल डान्स शिकलेली. अच्छा अच्छा. आम्ही जन्मजातच डान्सर आहे. अच्छा, एंट्रीला पाहिलंच असेल तुम्ही. खरंय खरंय, फारच कमाल तुम्ही. पण एंट्रीलाच मी बघितलं, तुमचं नाव आहे मैनावती दुबईकर. ते दुबईकर का, म्हणजे तुम्ही दुबईत जन्म घेतलाय? नाही नाही, माझे आजोबा दुबईला गेले होते. अच्छा, आजोबा दुबईचे? नाही, ते लहानपणीच दुबईला गेले होते. ते लहानपणी दुबईला गेले? हो. कसं काय? ते काय झालं, आमच्या गावात उंट आला होता. हा, तर 10,000 रुपयामध्ये असं उंटावर बसवतात ना पोरांना. तसे आजोबा बसले 10 रुपये देऊन. आणि कुणीतरी त्या उंटाच्या समोर ना सुतले बॉम्ब लावला. हे उंट गेलं पळून, ते गेलंच. 4 दिवस आजोबांना शोधत होतो आम्ही. मग नंतर कळलं की ते दुबईचं उंट होतं, ते दुबईला गेलं आजोबांना घेऊन. असे ते दुबईचे, असे दुबईचे झाले. बाप. नंतर तिकडं पेट्रोल पंप काढला त्यांनी. क्या बात आहे, कमाल धंदा पेट्रोल पंपचा केला. आता कुठे असतात आजोबा? आता नाहीत. अरे देव, बाप काय झालं? गेले देवा. कस काय, पण सकाळी सकाळी पेट्रोल पंपला उदबत्तीने वाळत होते, तिथं समाप्त. बापरे, पण तुम्ही दुबईत कार्यक्रम करता? हा, दुबईचे सरकार मला बोलवत की कार्यक्रम करायला. क्या बात आहे, थिएटर मध्ये कार्यक्रम असतात त्यांचे? नाही नाही, जेल मध्ये. काही त्यांच्यासाठी. हा, म्हणजे त्यांनी चांगलं शिकावं, गुन्हेगारी कमी व्हावी, ह्याच्यासाठी माझा डान्स तो सरकार ठेवतो तिकडे. मी असं ऐकलं की तुम्ही डान्स करायला लागल्यापासून गुन्हेगारी कमी झाली तिकडे. फार कमी झाली. हे काय तथ्य काय याच्यामध्ये, कसं काय? नाही, खरंच आहे ते. यांचा डान्स झाला ना की पोलिसांचं 2 ओळीचं भाषण असतंय तिथे. पोलिसांचं? हा. काय भाषण असतं? पोलीस म्हणतात, हे बघा, तुम्ही जर गुन्हा केला परत जर आतमध्ये आलं तर तुम्हाला हाच डान्स परत दाखवला जाईल, लक्षात ठेवा तुम्ही. सगळ्या गुन्हेगारांना विचारतात, परत कराल का असं, कराल, याल परत आतमध्ये? नाही 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 बहिणी, नाही, आम्ही हवं तर ना वीटभट्टीवर जातो, पण ही शिक्षा नको आम्हाला. बाहेर वीट दाखवतो तुला.
बर मला तुम्हाला विचारायचं की लावणी म्हटलं की अदाकारी आलीच हो. अदाकारीसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? ग्रेव्ही. हा, त्याच्यामध्ये दोन अंडी टाकली ना दिशी. अदाकारी बद्दल अंडाकारी बद्दल बोलताय. अदाकारी अदाकारी त्याच्यात तर माझी स्पेशालिटी आहे. म्हणजे काय असं पाहुणं जर लावणीला बसला समोर बैठकीच्या लावणीला तर त्यांनी जर तिरक्या नजरेने माझ्याकडे बघितलं तर मी नजरेने घ्यायलाच करते. वाव, कस काय ही बोटच घालते डोळ्यात. मग काय त्याच्या डोळ्यात? हा, त्याच्या डोळ्यातच. त्याच्या नजरेनं त्याला घायाळ नाही करायचंय. मग तुमच्या नजरेनं त्याला घायाळ करता येतं का? येतं की. कसं करते मी? कसं असं त्यांना म्हणते डोळ्यात बघा माझ्या. अच्छा, बघायला लागली ते अशी जवळ जाते अशी डोळ्यात बघती 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 ते संत्र्याची सालच सोळ अशी पिळून त्याच्या डोळ्यात. कमाल कमाल कमाल. झोपतात डोळे डायरेक्ट नजरेनं. म्हणजे एकदा आलेला प्रेक्षक परत यायलाच नको. माझ्यामध्ये येतच नाही, आठवडाभर तरी येत नाही. वा वा, पण मला फारच छान वाटलं की तुम्ही आज या ठिकाणी आलाय आणि तुमच्याबरोबर भरपूर गप्पा होणार आहेत. पण इथे काही फॅन प्रेक्षक सुद्धा आहेत, त्यांना पण काही प्रश्न असतात, ते बघूयात आपण. तुम्हाला काही प्रश्न आहे का? कोणाला काही प्रश्न आहे का? मला प्रश्न होता ऍक्च्युली. अच्छा, विचार ना. गीतांजली मॅडम, तुम्हाला खरं तर मला प्रश्न विचारायचा होता. मला फार तुमचं कौतुक पण वाटतं, मी नेहमी वाचत असतो तुमच्याविषयी, तुमच्या फॅमिलीविषयी. तुम्ही प्रोड्युसर आहात, तुम्ही ॲक्टर पण खूप भारी आहात, आणि म्हणजे मी बोंबील वाटेपासून तुम्हाला बघतोय, आणि सर पण एवढं भारी भारी काम करतात, म्हणजे बापरे. मला विचारायचं आहे मॅडम, खरंच तुमच्या घरी सोफ हे डायनिंग टेबल टी व्ही हे असणं काय नाही आहे काय? आता आलं. आता आलं म्हणजे? पण म्हणजे इतकी वर्ष आम्ही बघतोय, इतकी मला वाटतं एक 20-25 वर्ष साधारणपणे. सोफा नाही अजून, डायनिंग टेबल आहे आणि टीव्ही. आता कारण काय थिएटर चालत नव्हते ना मध्ये, म्हणजे आता लॉकडाऊन मध्ये जेव्हा स्वस्त झाले तेव्हा. Z5 ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.